सत्याच्या बाजूने लढायचं ठरवलं म्हणूनच संयम कायम आहे। कधी काळी हातात हात घेऊन भगव्यासाठी झटणारे शिवसैनिक आज एकमेकांमध्ये लढतायत। हे चित्र ठाण्याने कधीच पाहिलं नव्हतं। शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्यांनो, तुम्ही जनतेची दिशाभूल करताय किंवा तुमची दिशाभूल झाली आहे। बाळासाहेबांनी आणि धर्मवीरांनी केव्हाच ही शिकवण दिली नव्हती। समाजकारणाच्या पडद्या आड राजकीय उद्देश त्यांनी केव्हाही साधला नाही। त्यांनी अन्यायाविरुद्ध फक्त संघर्षच केला आणि त्या संघर्षाचं फलित म्हणजे ही शिवसेना। तुम्हाला फक्त सत्तेची पडली आहे हो, म्हणून ठाण्यात तुम्हाला विरोध करणाऱ्या शिवसैनिकांवर तुम्ही ठोकशाही दाखवता। कहर म्हणजे माजी नगरसेवक, ठाणे महानगरपालिका माजी शिवसेना प्रतोद श्री मधुकर देशमुख आणि BSc LLB उच्च शिक्षित असलेल्या श्री चिंतामणी कारखानीस यांच्यासारख्या पदाधिकाऱ्यांवर अजामीनपात्र चोरीचे खोटे गुन्हे दाखल केले। एंजिओप्लास्टी झालेल्या या ज्येष्ठ शिवसैनिकांना नाहक त्रास देऊन त्यांना पोलिसी दंडुकशाहीचा धाक दाखवला। पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून 7 तास पोलीस स्टेशनच्या बाहेर तमाशा करणे याला तुम्ही मर्दानगी समजता काय? पोलिसांच्या समोरच तडीपार गुंड सिद्धू अभंगे यानं शिवसैनिकांवर हल्ला केला। इतकंच नाही तर पोलीस स्टेशनच्या बाहेर शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या अंगावर जमाव धावून गेला। महिलांना मारहाण करण्यासाठी धावून जाणारे बाळासाहेबांचे आणि धर्मवीरांचे शिवसैनिक असूच शकत नाही। एवढं सगळं करून सवरून पोलिसांनी लाठीचार्ज केला असा आरोप करताना तुम्हाला कसलीच कशी लाज वाटत नाही? पोलिसांवर धक्काबुक्कीचे बिनबुडाचे आरोप करून त्याच वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचे स्वागत करतानाचे फोटो सोशल मीडियावर टाकून तुम्ही ठाण्याच्या जनतेला येड्यात काढत आहात। पोलीस तुमच्या दबावाला बळी पडत नाहीत म्हणून पोलीस इन्चार्ज कडे तक्रार करता आणि गुंडांकडून आमच्यावर हल्ले घडवता, हेच तुमचं हिंदुत्व का? तडीपार गुंड सिद्धू अभंगे याची निष्ठावान शिवसेना पदाधिकारी दीपक साळवी आणि हेमंत नार्वेकर यांना बेदम मारहाण करण्याची हिम्मत होतेच कशी? सांस्कृतिक शहर असणाऱ्या ठाण्याची ओळख तुमच्या या अशा वागणुकीमुळे गुंडागर्दी खपवून घेणारे ठाणे अशी व्हायला वेळ लागणार नाही। पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आमच्या संयमाला भ्याडपणा समजू नका। आम्ही लढणार कायद्यानं आणि लोकशाहीनं आणि जनतेच्या साथीनं। तडीपार करा, खोट्या केसेस टाका, चौकशी मागे लावा, गटबाजी करा किंवा अंगावर यायचे तर अंगावर या। हा संघर्ष आता थांबणार नाहीच। जोवर हा शिवसैनिक या ठाण्यावर पुन्हा एकदा हक्कानं भगवा फडकवत नाही तोवर।